सकाल आपण कालच्या तासाला आपण पेल तोगे काऊ फोकत आहे ही कविता पाहिली. मी तुम्हाला कालच सांगितलं की आता लॉकडाऊनच्या याच्यामध्ये आपण ऑनलाईन टीचिंगच करणार आहोत, तर तुम्ही काल ऐकलेला व्हिडिओ पाहिलेला व्हिडिओ हा 2 ते 3 वेळेस पाहिलाच असेल आणि त्याची प्रश्न उत्तर लिहिली असेल. नसताल लिहिली तर ती आपण छान अशा स्वच्छ अक्षरामध्ये लिहायची आहे. आणि सोपी प्रश्न आहे, अगदी खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, त्यामध्ये पण जास्त ओळी नाहीत, 1 ते 2 ओळीमध्येच आहेत ते उत्तरं. आणि त्यानंतर ओळी पूर्ण करा, कवितेचा अर्थ सांगा, जोड्या लावा, लिंग बदला आणि संतांची नावे आणि चित्ररूप म्हणजे चित्र चिकवायची त्या ठिकाणी. हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी होते तर हे पूर्ण लिहून काढायचे. पण लिहिण्याची पद्धत कशी ठेवायची, अगोदर कवितेचं नाव, नंतर जो पाठ परिचय आहे तो लिहून काढायचा, त्यानंतर संत ज्ञानेश्वर असं नाव आहे आणि ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं आहे, तर त्यांची पूर्ण परिचय, त्यांची माहिती पूर्ण हे लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर शब्दार्थ, जे काही या ठिकाणी आहे शब्दार्थ तेही लिहायचे आहे. आणि मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तेही शब्द तुम्ही लिहायचे आहे. आणि त्यानंतर मग सिरेली पाठ ज्ञान असं म्हणून प्रश्नांची उत्तरं सुरुवात करायची. एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं करायचं आहे. वेळ लागू द्या तुम्हाला, पूर्ण दिवस जाईल किंवा 2 दिवसात तुम्ही लिहिताल, पण ते पूर्ण व्हिडिओ पाहायचा, एक वेळेस नाही, 2 वेळेस, 2 वेळेस नाही, 3 वेळेस समजला नाही तर पाहून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. आणि प्रश्नही सोपे आहेत, काही अडचण असली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही विचारू शकता. आज आपल्याला फुलवेड्या माई हा जो दुसरा पाठ आहे तो पाहायचा आहे. आता फुलवेड्या माई यावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल, आता फुलवेड्या म्हणजे फुलांचं वेड असणाऱ्या, म्हणजे ह्या ज्या माई आहेत त्यांना खूप असं फुलांचं वेड होतं. आणि त्या माईंची इथं गोष्ट सांगितलेली आहे किंवा त्या माईंचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि त्या पाठाचे लेखक विठ्ठल दत्तात्रय घाटे हे आहे, त्यांनी त्या माईंचं पूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी उलगडलेलं आहे. अगोदर आपण पाठ परिचय पाहू. पहा फुलवेड्या माई पाठ परिचय. फुले माणसाच्या आयुष्यात आनंद हर्ष निर्माण करणारी असतात. फुले ही अल्पजीवी असतात पण त्या अल्प आयुष्यात ती मोठा आनंद देतात आणि मरता मरता पुन्हा नवनिर्मिती करतात. फुलांच्या कोमलत्वाचे सर्व सामर्थ्य त्यांच्या सुगंधात आहे. त्याच फुलांना आपली अपत्ये समजून फुलावर प्रेम करणाऱ्या माईंचे चित्र प्रस्तुत कथेत वर्णिलेले आहे. ही कथा फुलवेड्या माई व त्यांची पाक किंवा त्यांची फुले यावर आधारित आहे. आता आपण हर्ष किंवा आनंद कशात ना कशात शोधत असतो. आपल्याला कुणाला मोबाईल खेळण्यामध्ये आनंद वाटतो, कुणाला पुस्तके वाचण्यामध्ये, कुणाला गोष्टी ऐकण्यामध्ये, तर कुणाला टी व्ही पाहण्यामध्ये, तर कुणाला काहीतरी खेळ खेळण्यामध्ये, तर कुणाला नुसतं झोपण्यामध्येही आनंद वाटू शकतो. तर तसाच ह्या माईंना फुले ही त्यांच्या आवडीचा विषय आणि बाग यामध्येच रस. आणि फुल म्हणल्यानंतर ती अगदी कोमल, नाजूक, सुगंधित किंवा दिसायला सुंदर अशी ही फुलं असतात. कुणी म्हणणार नाही फुलाकडं, अरे ती घाण फुल आहे, तर अगदी ते बेश्रमाचं जरी फुल असलं ना तरी खूप सुंदर दिसतं. पहा जांभळ्या कलरचं, जांभळ्या रंगाचं, जरी त्याचा काही उपयोग नसला तरी ती घाणेरडी दिसत नाही किंवा खूप वाईट अशी दिसत नाही, तर फुलं ही फुलंच खूपच सुंदर दिसतात. कोणती फुलं असली, अगदी गवत फुल जरी पाहिलं तर ते अगदी उलसं छोटंसं असलं तरीही ते दिसायला फार सुरेख दिसतं. आणि ते जर पावसाळ्यामध्ये तुम्ही वातावरण पाहिलं तर सगळीकडं ती गवत फुले आलेली, आणि आपण जर त्यावरून फिरायलो तर पूर्ण निळं, पिवळं आणि लाल, पांढरं असं शेत दिसायला लागतं किंवा ते जंगल दिसायला लागते, ती जमीन दिसायला लागते आणि आपल्याला छानच वाटतं फुलांकडं पाहिल्यानंतर. म्हणून कुणी असं म्हणणार नाही की मला फुलं अजिबात आवडत नाही किंवा मला फुलं पाहिल्यानंतर फार घाण वाटतं, तर फुलं ही चांगलीच असतं. आणि अशाच ह्या
फुलांचा वेड असणाऱ्या माईंची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे फुलवेड्या माई या पाठाच्या माध्यमातून। तर याचे जे लेखक आहेत त्यांचा अगोदर आपण परिचय करून घेऊ। शेवटी दिलेला आहे आपल्याने आपला पाठ पान नंबर 10, 11 आणि 12 असा आहे, पण 12 पेज नंबरवर शेवटी अगदी शब्दावतांच्या खाली पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय दिलेला आहे। विठ्ठल दत्तात्रय घाटे, त्यांचा जन्म 1895 आणि मृत्यू 1978। शिक्षण व साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व, काही म्हातारे एक म्हातारी, पांढरे केस हिरवी पाने, मनोगते व चिवार विलसिते इत्यादी ललित लेखन संग्रह, दिवस असे होते हे आत्मचरित्र प्रसिद्ध, तत्कालीन समाज जीवनाचे वास्तव चित्रण व चित्रण चिंतनशीलता हे त्यांच्या लेखनाचे विशेष, मनाची पकड घेणारी प्रसन्न भाषा शैली, 1953 साली अहमदाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, असा त्यांचा एकूण परिचय आहे। आता पाठाला सुरुवात करूत आपण। पहा, माई मुंबईच्या एका खानदानी घराण्यातल्या घराण्यात जन्मल्या। 8व्या वर्षीच लग्न झाले आणि माहेरच्या तोलाच्या तालेवार घरात माई पडल्या। सासरचा वाडा मोठा व माणसाने गच्च भरलेला असायचा। सकाळी पंक्तीतली मुले बेपत्ता असली तरी त्यांचा पत्ता लागायचा नाही। आता या ठिकाणी जे माई एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे, माई ही एक व्यक्ती दिलेली आहे, तर ती अगदी मुंबईतील एका खानदानी घरातल्या म्हणजे खूप श्रीमंत रुबाबदार ज्यांचं खूप नाव लौकिक आहे अशा घरातल्या ह्या माई, आणि 8व्या वर्षी म्हणजे पूर्वी लहानपणीच लग्न होत होती आणि त्यांचं लग्न अगदी 8व्या वर्षी म्हणजे खूप लहान असताना झालं। तुम्ही 6व्या 7व्या वर्षी पहिलीला जाता म्हणजे बघा 8व्या वर्षी म्हणजे किती छोट्या असतात त्या। तर त्यांचं लग्नही माहेरचं जसं त्यांचं घर होतं तोला मोलाचं खूप असं श्रीमंत, तर त्याच श्रीमंतीला त्याच तुलनेने त्यांना दिलेलं होतं दुसऱ्या घरामध्ये, म्हणजे त्याच तोला मोलाचं म्हणजे त्याच तुलनेचं घर असं होतं त्यांचं सासरचं। मग अशा तालेवार घरामध्ये माई पडल्या म्हणजे माईचं लग्न झालं। सासरचा वाडा मोठा व माणसाने गच्च भरलेला असायचा। आता सासरी गेल्या त्या ठिकाणी गच्च माणसं भरपूर मोठा वाडा, सासरे सासू चुलत मालत असे सगळे असतात ना एका वाड्यामध्ये मोठा वाडा असल्यानंतर, तसे हे पूर्ण गच्च त्यांचा वाडा भरलेला। सकाळी पंक्तीतली मुले बेपत्ता असली तरी त्याचा पत्ता लागायचा नाही। मग का अशी भरपूर आता घर मोठं म्हणल्यानंतर घरातली माणसं खूप असल्यानंतर कोण एक दोन माणसं जर गेली बाहेर तर लक्षात येत नाही, किंवा घरातली काही मुले बेपत्ता आहेत काही मुले बाहेर गेली तर लक्षातच यायची नाही, म्हणजे त्यांचा पत्ता लागायचा नाही म्हणजे लक्षात यायचं नाही। लेकी सुना नटून थटून हळदी कुंकवाला बाहेर पडल्या म्हणजे फ्रेम ब्रिज वरच्या गाड्या जागच्या जागी थपकायच्या। आता ह्यांच्या लेकी सुना बाहेर पडल्या तर त्यांना नटून थटून त्यांच्या गाड्या टोले जंग असा त्यांचा रुबाब असायचा आणि सगळे असे ताफा निघाल्यासारख्या म्हणजे एकामागे एक अशा गाड्या निघायच्या। आणि ह्यांच्या जर गाड्या त्या फ्रेंच ब्रिज माहिती आहे तुम्हाला, गाड्या जाण्यासाठी असा वरून एक रस्ता असतो तर तसा हा म्हणजे खाली रोड आणि परत एक वरतून रोड असतो ना उंच त्याला ब्रिज म्हणायचं। तर ही फ्रेंच ब्रिज जो आहे त्याच्यावरून जात असताना अगदी सगळ्या गाड्या दबकायच्या थांबायच्या बाजूनं चालायच्या किंवा जागेवरच थांबायच्या। वाड्यातली गणपतीची आरास आणि दिवाळीच्या दारुका पाहायला संपूर्ण मुंबईतील लोक येत। तर वाड्यातील गणपतीची आरास आणि पूर्वी फटाके मिळत नव्हते बघा तर स्वतःच घरी तयार करावे लागायचे। तर हे जे काही दिपोळीचं दारूकाम असायचं, जे काही फटाक्यामध्ये दारू भरल्या जाते किंवा फटाक्यामध्ये जे केमिकल असतं पावडरसारखं काळं काळं असतं त्याला दारू म्हणतात, त्याला वेगळा अर्थ काही घेऊ नका। तर त्याच्यामधला जो आपण काय म्हणू
एकदम असं पांढरा राखेसारखा भाग असतो का नाही, तर तो असं फटाक्यामध्ये भरलेला असतो चमकी असल्यासारखा, तर त्यांनाच फटाका जळतो आणि त्याच्यासमोरची जी वात आहे त्याला आपण आग लावतो किंवा पेटवतो आणि त्यानंतर तिथपर्यंत गेला की फटाका फटकन फुटतो, तर ते जे असतं त्याला दारूकाम म्हणतात। तर ते पाहण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी यायचे, पण ते सारे गेले, घर बसल्या आयते खाऊन किती दिवस पुरणार। मग काही लोकांचा असतो रुबाब, चाराने कमाई आणि बाराने खर्च असं असतं बऱ्याच जणांचं, म्हणजे कमवायचं थोडं आणि गमवायचं जास्त, कशामध्ये तरी ऐशाराम किंवा राहणीमान यामध्येच आपलं स्टेटस सांभाळणं, माझं आमचं घराणं असं आहे असं म्हणून खर्चा करणं, यामध्ये त्यांचं सगळं गेलं। आणि किती दिवस पुरणार, घरी बसून किती दिवस पुरणार? तुमच्याकडे जर काही पैसे आहेत आणि तुम्हाला आता लॉकडाऊनच्या याच्यामध्येच लक्षात आलं असेल, तुमच्या आई वडील घरात चर्चा करत असताल पहा की बऱ्याच जणांच्या पगारी झालेल्या नाहीत, बऱ्याच जणांचे कामं रखडलेले आहेत, थांबलेले आहेत, आणि तुम्ही जेव्हा काही मागणी केली तर ते म्हणतात अरे पैसे नाहीत किंवा माझी पगार झालेली नाही किंवा मला आता सध्या काम नाही, थोडंसं थांब, ते देणार आहेत तुम्हाला, त्या वस्तू घेऊन देत आलंही, पण त्या ठिकाणी थोडंसं आता थांबण्याची वेळ आलेली आहे किंवा पैसा जपून खर्च करण्याची वेळ आलेली आहे, कारण की आता पैसा तेवढा राहिलेला नाही आणि रेग्युलरचं जर असतं तर तो खर्चही केला असता। तर तशाच प्रकारात आपण हे पण बघायला पाहिजेत की माईंच्या घरातही असंच प्रकारे झालं की खर्च जास्त आणि जे येणारी कमाई आहे ती कमी व्हायला लागली। जुना खानदानी खर्च लग्न कार्य ते हुंडे त्या वराती त्या जेवणावळी म्हणता म्हणता एपैका गेला। आता जुन्या घराण्यातले खानदानी खर्च, परत मोठे मोठे लग्न करायचे, आमच्या घराण्याला शोभणारे असं लग्न करायचं असं म्हणून लग्न मोठे मोठे, किंवा वराती किंवा कुणालाही जेवायला बोलवणं, मोठ्या मोठ्या जेवणावळी देणं, पंक्ती देणं, जेवणावळी म्हणजे काय पंक्ती, किंवा भरपूर लोक जेवायला बोलवणं, एकंदरीत नेहमीच येणं जाणं, चहा पाणी जेवण हे सतत चालू राहणं, आणि ह्या वैभवामध्ये सगळं काही गेलं। वाडा गहाण पडला, भाऊबंदकी सुरू झाली, एकाच ठिकाणी पाच चुली झाल्या, मग या ठिकाणी सगळं काही गेलं, वाडाही गेला, भाऊबंदकी गेली आणि सगळं काही बंद झालं। मग एकाच ठिकाणी काय झाले, पाच चुली झाल्या, म्हणजे पाच भावांचे जे काही घर होतं ते पाच घरं वेगवेगळी झालेली आहेत। एकाच रक्ताची माणसे जिना चढता उतरताना मानाखाली घालून जाऊ लागली, एकमेकांना टाळू लागली। पैसा असला तर सर्व काही जवळ येतात असं म्हणल्या जाते, सगळे लोक आपल्याला विचारतात, पण पैसा नसेल तर हे काही होत नाही। आणि असंच माईंच्या घरामध्ये पण झालं की पाच भाऊ होते, म्हणजे पाच जण एकत्र राहायचे आणि ते सर्वजण वेगवेगळी झाली आणि त्या ठिकाणी ती एकमेकाकडे पाहत देखील नव्हती, बघत देखील नव्हती, आणि असंच हे घडत गेलं। एवढ्यावरच भागले नाही, माईंचे यजमान गेले, हातातोंडाशी आलेली मुलगा गेला, मुली आपापल्या वाटेने सोडून गेल्या। माईंचे यजमान म्हणजे नवरा, माईंचा नवराही वारला, त्यानंतर माईंचे यजमान गेले, हातातोंडाशी आलेला मुलगाही माईंचा वारला, म्हणजे मोठा झालेला मुलगा, लग्नाला आलेला, वयात आलेला मुलगाही वारला। मुली आपापल्या घरी गेल्या, लग्न होऊन मुली सासरी गेल्या, कुणी लग्न करून गेल्या तर कुणी नोकरी धरून गेल्या, म्हणजे कुणाला तरी नोकरी लागली अशा गेल्या। वाड्याला अवकळा चालली, अवकळ्याने म्हणजे काय, तर वाड्याचे हाल हाल झाले, हालापेष्टा झाल्या, वाडा बगवेनासा झाला, सारी पांगापांग झाली, सारे गेले, पण एक गेले नाही, माईंचे फुलवेड। हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या, माई लहानपणापासून फुलवेड्या होत्या, लहानपणी माई तासनतास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या, हे फुलवेड घेऊनच माई सासरी गेली। आणि माईंना लहानपणापासूनच बागेमध्ये खेळणे, बागेमध्ये हिंडणे आणि बागणे हे सगळं आवडायचं, माई फुलांची झाडे लावणे, बागेमध्येच त्यांचं मन रमायचं, हे लहानपणापासून माईंचं होतं। तेच वेड माई एखाद्याला एखादी आवड असती का ती पहिल्यापासून असली ना, सुरुवातीपासनं ती शेवटपर्यंत राहते पहा, म्हणजे ती कोणती आवड असो, वाचनाची, लिखाणाची, गायनाची कोणती आवड असो, तसंच माईंना हे फुलांची वेळ लहानपणापासून होते, ते शेवटपर्यंत माईंच्या राहिले, म्हणजे अगदी मरणापर्यंत राहिलेले आहे, पण माई हे फुलवेड आता सासरी घेऊन गेलेले आहेत। आणि माईंचे लक्ष घराबाहेर बागेत होते, काकांजींकडून माईंनी
एक कोपरा मागून घेतला होता। महिने लांब लांबला बहून गुलाबाची रोपे लावली। महिने गुलाबाची रोपे ही त्या ठिकाणी लावली। काकांजीकडून त्यांनी एक कोपरा मागून घेतला होता वाड्यातला, आणि वाडे मोठे मोठे असल्यामुळे पडीक पडीक कोपरे असे पडीक जागा ही खूप होती, आणि त्या ठिकाणी महिने मग त्यातलाच एक कोपरा मागून घेतला। आणि त्या ठिकाणी त्यांनी कोणकोणती फुले लावली तर लांबला बहून ही गुलाबाच्या फुलांची रोपे लावली। गुलाबाला पांढरशुभ्र टपोरे फुलं येत असायची। माईंना ब्रह्मानंद झाला। ब्रह्मानंद म्हणजे खूप आनंद होणे, अत्यानंद होणे, ज्याला त्याला बागेत नेऊन त्या आपले फुलं दाखवत। आणि माई कुणी आल्यानंतर बागेतली आपली फुलं दाखवायला त्या ठिकाणी घेऊन जात होत्या। ठीक आहे, आपण या ठिकाणी फुलवेड्या माई ह्या पाठाचा पाठ परिचय पाहिला, त्यानंतर लेखकांचा परिचय पाहिलेला आहे, त्यानंतर माई यांचा थोडक्यात आपण परिचय पाहिला, आणि हा पाठ बऱ्यापैकी आपण भाग संपवलेला आहे। आता राहिलेला शिल्लक भाग जो आहे तो आता एकदाच न घेता आपण पुढच्या तासाला घेऊ। तोपर्यंत तुम्ही काय करायचं, हा पाठ 2 ते 3 वेळेस वाचन करायचा, आणि जिथपर्यंत आता मी शिकवला, पाठ तर पूर्णच वाचायचा आहे, पण जिथपर्यंत मी शिकवला तिथपर्यंत तुम्ही शुद्ध लेखन लिहून काढायचे आहे अगदी सुवाच्य अक्षरामध्ये। धन्यवाद।